ನಾಗರಿಕತಾ ಸುಧಾರಣಾ ಕಾಯ್ದೆಯ ಸಮರ್ಥನಾರ್ಥ ಜನವರಿ 5ರಂದು ಅಖಿಲ ಭಾರತೀಯ ರಾಷ್ಟ್ರಹಿತ ಆಂದೋಲನೆಯ ವತಿಯಿಂದ ಭವ್ಯ ರ್ಯಾಲಿಯನ್ನು ಹೊರಡಿಸುವಂತಹ ಆಯೋಜನೆ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकता सुधारणा कायदा प्रसारित केला. याच्या विरोधात देशभरात अनेक आंदोलनं चालू आहेत, पण तो कायदा सर्वसामान्य भारतीयांच्या हिताचा आहे. तो कोणत्याही विशिष्ट जाती किंवा धर्मावर आधारित नसून तो सर्वसामान्याला नागरिकत्व बहाल करणार आहे. 5 जानेवारी रोजी नव्या नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ अखिल भारतीय राष्ट्रहित आंदोलनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत 300 मीटरच्या राष्ट्रीय ध्वजाची प्रतिकृती घेऊन भव्य अशी पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय राष्ट्रहित जनआंदोलनाचे समन्वयक राजकुमार पाटील यांनी दिली. देशभरामध्ये चाललेल्या सगळ्या विरोधात आणि समर्थनाच्या आंदोलनामध्ये त्यासाठी आपल्या सोलापूर शहर पण कुठं पाठीमागे राहता कामा नाही, याकरिता अखिल भारतीय राष्ट्रहित आंदोलनाच्या वतीने आज आपण या येत्या 5 तारखेला रविवारच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता त्या ठिकाणी शिवाजी चौक शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत भव्य अशी रॅली काढण्यात येणार आहे. तर त्या समर्थनार्थ या कायद्याच्या समर्थनार्थ रॅलीकरिता सोलापूर शहरवासी कुठेही कमी पडू नये. सर्व आपल्या या देशातील राष्ट्रभक्तांना या देशभक्तांना मी आवर्जून विनंती करतो, या अखिल भारतीय राष्ट्रीय आंदोलनामध्ये सगळ्यांनी हजारोच्या संख्येने सामील व्हावं आणि ह्या कायदा पारित केले करण्यात आलेला आहे त्या समर्थनात ही भव्य दिव्य रॅली यशस्वी करावा असं मी तुमच्या या सर्व तुमच्या माध्यमातून सोलापूरकरांना आवाहन करतो. नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ सोलापूर शहरातील सर्व भारतीयांनी या समर्थन रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने सामील व्हावं असं आवाहन अखिल भारतीय राष्ट्रहित आंदोलनाच्या वतीने करण्यात आलं आहे.